हॅलो हॅन वेलकम टू दिस व्हिडिओ ऑफ इंग्लिश माय सेल्फ भास्कर खडबडी फ्रॉम झेड हायस्कूल पळसअ डिस्ट्रिक्ट उस्मानाबाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या बोर्डाच्या परीक्षेसाठी किंवा इयत्ता नववी आणि दहावी वर्गाच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कशा स्वरूपाचं असतं तर याविषयी आपण अधिकची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्याला माहिती आहे की आपली दहावीची परीक्षा थोड्याच दिवसामध्ये येऊ घातलेली आहे आणि या परीक्षेची तयारी करत असताना जो इंग्रजी विषय आहे तर या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप प्रश्नपत्रिकेमध्ये विभाग कशा पद्धतीनं आहे प्रश्नांचं स्वरूप कसं आहे प्रत्येक प्रश्नांसाठी असणाऱ्या गुणांचा भारांश कशा पद्धतीनं आहे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं स्वरूप आणि गुणविभागणी याबद्दल अधिकची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जरी हा बोर्डाच्या परीक्षेच्या किंवा बोर्डाच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असलं तरी सुद्धा हेच स्वरूप किंवा हाच पॅटर्न आपणाला सर्व परीक्षा असेल प्रथम सूत्र परीक्षा असेल आणि इयत्ता साठीची इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका असेल म्हणजेच काय तर इयत्ता नववी आणि दहावी या दोन्ही वर्गासाठी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे सेम असतं आणि इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्नपत्रिका स्वरूप जे आहे ते अशाच पद्धतीनं असतं तर तुम्ही नववीला असाल दहावीला असाल किंवा आता बोर्डाच्या परीक्षेला सामोरं जाणार असाल तर या ठिकाणी आपल्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे तर ते स्वरूप कशा पद्धतीचं आहे प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत प्रश्नांचा प्रकार कसा आहे प्रश्नांसाठी गुण किती आहेत त्या प्रश्नाचं उत्तर आपण कशा पद्धतीने लिहिलं तर किती गुण मिळतील याविषयीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत की आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि हा व्हिडिओ पाहत असताना कृपा करून जर आपल्याकडं कर इंग्रजी विषयाची नववीची किंवा दहावीची कोणतीही प्रश्नपत्रिका असेल तर ती प्रश्नपत्रिका आपण सोबत ठेवावी म्हणजे हा व्हिडिओ आणि ती प्रश्नपत्रिका तर यामुळे आपणाला इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप गुणानुसार आणि प्रश्नानुसार व्यवस्थित समजण्यास जास्तीची मदत होईल आता इंग्रजी विषय म्हटले की आपल्याला असं वाटतं की इंग्रजी ही खूप अवघड विषय असतो किंवा पास होण्यासाठी खूप अवघड असतं इंग्रजीमध्ये मार्क्स जास्त पडत नाहीत परंतु इंग्रजी हा सुद्धा विषय गणिताप्रमाणेच तुम्हाला जास्तीचे गुण मिळून देऊ शकतो इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं किंवा इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका प्रश्नपत्र सोडत असताना तुम्हाला अतिशय कमी लिखाण करावं लागतं आणि तुम्ही जास्तीत जास्त गुण सुद्धा यामध्ये मिळवू शकता वन्स वी अंडरस्टँड द फॉर्मेट ऑफ ऍक्टिव्हिटी शीट एकदा का तुम्हाला इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजलं की आपल्या मनामध्ये असणारी इंग्रजीची भीती ही कमी होऊन जाईल आणि तुमच्या लक्षात येईल की इंग्रजी विषयामध्ये नापास होणं अवघड आहे पास होणं अवघड नाही म्हणजे हाऊ इझी टू पास सहज पद्धतीने तुम्ही पास होऊ शकता आणि हाऊ हार्ड टू फेल परंतु नापास होण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील किंवा नापास होण्याच्या मनानं पास होणं हे खूप सहज आहे शक्य आहे सोपं आहे हे तुमच्या लक्षात येईल मीन्स देर इज नो नीड टू अ बिकम अ फ्रीड ऑर फिअर फॉर इंग्लिश सब्जेक्ट एक्झाम इंग्रजी विषयाच्या परीक्षेची तयारी करत असताना किंवा इंग्रजी विषयाचा पेपर देत असताना घाबरण्याचं काही कारण नाही किंवा भीतीचं काही कारण नाही हे आपल्या लक्षात येईल इंग्लिश ऍक्टिव्हिटीशी आता इंग्रजीचा जो पेपर आहे तर तो एकूण शंभर गुणांचा पेपर आहे तर शंभर गुणांची विभागणी कशा स्वरूपाची आहे तर ओरल एक्झाम ट्वेंटी मार्क्स आणि रिटर्न एक्झाम एटी मार्क्स जी तोंडी परीक्षा असते जी शालेय स्तरावर घेतली जाते ज्याला आपण अंतर्गत मूल्यमापन असं म्हणतो तर ही वीस गुणांसाठी असते प्रत्येक भाषा विषयासाठी दहावीसाठी आणि जी रिटर्न एक्झाम आहे ज्याला आपण बोर्डाची एक्झाम म्हणतो जे आपल्याला परीक्षा केंद्रावर जाऊन द्यावी लागते तर ती लेखी परीक्षा ही ऐंशी गुणांसाठी असते तर वीस गुण अंतर्गत किंवा तोंडी परीक्षेसाठी आणि ऐंशी गुण हे लेखी परीक्षेसाठी अशा एकूण शंभर गुणांचा आपला इंग्रजी विषयासाठी शंभर गुण आहेत किंवा शंभर गुणांचा पेपर असतो आता हे जे रिटर्न टेस्ट आहे किंवा रिटर्न एक्झाम आहे ज्याला आपण बोर्ड एक्झाम असं म्हणतो किंवा जे ऐंशी गुणांसाठी असते तर यामध्ये या परीक्षेसाठी किंवा या, कि या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते विभाग आहेत आणि कोणत्या विभागाला किती गुण आहे तर सेक्शन वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन फॉर अवर इंग्लिश ऍक्टिव्हिटी शीट ऑफ टेन्थ क्लास इंग्लिश इतका दहावीच्या इंग्रजी विषयासाठी जे इंग्रजी विषयाची प्रश्नपत्रिका आहे तर या प्रश्नपत्रिकेमध्ये जे विभाग आहेत तर विभागानुसार गुण विभागणी कशा स्वरूपाची आहे पहा तर सेक्शन फर्स्ट एटी मार्कामध्ये ऐंशी गुणांच्या लेखी परीक्षेमध्ये पहिला जो विभाग आहे सेक्शन फर्स्ट तर तो आहे लँग्वेज स्टडी म्हणजे भाषा कौशल्य जो टेन मार्क्स आहे म्हणजे दहा गुणांसाठी आहे दुसरं सेक्शन आहे टे टेक्स्ट्युअल पॅसेज टेक्स्ट्युअल पॅसेज म्हणजे काय आपलं जे टेक्स्टबुक आहे आपलं जे पाठ्यपुस्तक आहे आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे चार युनिट आहे किंवा प्रत्येक युनिटमध्ये जे पाठ आहे जे धडे आहे तर धड्यांवर आधारित या ठिकाणी दोन पॅसेज विचारले जातात टेक्स्ट्युअल पॅसेजमध्ये म्हणजे आपण अभ्यास केलेल्या पाठातील दोन उतारे असतात तर प्रत्येक उत्तरासाठी दहा गुण असतात या ठिकाणी दोन उतार्यांसाठी वीस गुण तिसरा विभाग आहे सेक्शन थ्री पोएट्री काव्य विभाग किंवा कवितेचा विभाग तर हा विभाग हा दहा गुणांसाठी आहे एक स्टांजा हा कॉम्पिन ऑफ पोयम आणि एक स्टांजा किंवा एक कविता अप्रिसिएशन ऑफ पोयम असे पाच पाच गुणांचे दोन प्रश्न असतात तर पोयट्री सेक्शन हे दहा गुणांचं आहे त्यानंतर आहे चौथं सेक्शन सेक्शन फोर नॉन टेक्स्ुअल पॅसेज नॉन टेक्स्ट्युअल पॅसेज म्हणजे काय आपल्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा या ठिकाणी उतार असतो किंवा हा विभाग आहे आपण अभ्यास न केलेल्या एखादा उतारा या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो तर हा उतारा दहा मार्कासाठी आणि समरी रायटिंग पाच मार्कासाठी अशा पद्धतीनं हे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज जो आहे तर हे सेक्शन आपल्याला पंधरा गुणांसाठी आहे त्यानंतर पुढचं सेक्शन आहे रायटिंग स्किल महत्वाचा भाग आहे हा तर लेखन कौशल्य तर लेखन कौशल्यामध्ये दोन प्रश्न आहेत त्यामध्ये चार उपप्रश्न असतात प्रत्येक उपप्रश्नासाठी पाच गुण आहेत तर रायटिंग स्किल हे वीस मार्कांसाठी आहे आणि शेवटचा जो जाला भाग आहे ज्याला स्किल डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं ज्यामध्ये ट्रान्सलेशन विचारलं जातं भाषांतर विचारलं जातं तर हा भाग पाच गुणांसाठी आहे जर आपण याची टोटल केली म्हणजे एकूण सहा भागांचा जर आपण विचार केला तर आपली जी प्रश्नपत्रिका आहे आपली जी लेखी प्रश्नपत्रिका आहे ती एकूण ऐंशी गुणांसाठी असलेली आपल्याला दिसून येते तर या ठिकाणी आपण आता प्रश्न वाइज पाहूया जो पहिला विभाग होता लँग्वेज स्टडी सेक्शन की जो दहा गुणांसाठी आहे तर या ठिकाणी लँग्वेज स्टडी सेक्शन मध्ये क्वेश्चन फर्स्ट आहे तर क्वेश्चन फर्स्टमध्ये ए आणि बी असे दोन सेक्शन आहे लँग्वेज स्टडीसाठी क्वेश्चन फर्स्ट आहे पण क्वेश्चन फर्स्टमध्येच ए सेक्शन हे आठ गुणांचं आहे आणि बी सेक्शन हे दोन गुणांसाठी आहे डू ॲज डिरेक्टेड अटेम्प्ट इन इ फोर तर प्रश्न पहिला ए याच्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट ए याच्यामध्ये आपणाला सहा उपप्रश्न आहेत तर त्या सहा उपप्रश्नांपैकी कि आपल्याला किती लिहायचे आहेत अटेम्प्ट एनी फोर कोणतेही चार सोडा तर प्रत्येकासाठी किती गुण आहेत तर दोन आहे त्यापैकी जो पहिला उपप्रश्न आहे तर तो कोणता असतो कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स जे दोन मार्गाचा प्रश्न आहे तर या ठिकाणी तुम्हाला शब्द दिलेले आहेत चार शब्द दिलेले असतात त्या प्रत्येक शब्दातील एक अक्षर हे गाळलेलं असतं आणि गाळलेल्या ठिकाणी तुम्हाला योग्य ते लेटर्स म्हणजे मूळाक्षर लिहून त्या ठिकाणी तो शब्द आपल्याला अर्थपूर्ण करून लिहायचा असतो तर या ठिकाणी चार शब्द दिलेले असतात ते चारही शब्द चारही शब्दामध्ये शब्दा एक एक अक्षर गाळलेलं असतं तर ते तुम्ही लिहिलं तर प्रत्येक शब्द जर बरोबर आला तर त्यासाठी अर्धा गुण तर चार शब्दांसाठी दोन गुण कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स ले खाली शब्द गाळलेल्या ठिकाणी योग्य अक्षर लिहून पूर्ण करून लिहायचे असतात दुसरा उपप्रश्न आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर आता अल्फाबेट अल्फाबेट म्हणजे काय मूळ अक्षर पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर या दुसऱ्या प्रश्नाच्या अंतर्गत तुम्हाला चार चार शब्दांचे दोन समूह दिले जातात रॅन्डमली चार शब्द असतात त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर म्हणजे फर्स्ट ए दोन मध्ये एक काय असतं वर्ड्स बिगनिंग विथ डिफरंट लेटर तर दोन गट असतात शब्दांचे प्रत्येक गटामध्ये चार शब्द असतात तर पहिला जो गट असतो तर त्या पहिल्या गटातील शब्दांच्या जे पहिलं अक्षर आहे किंवा शब्दांची जी सुरुवात आहे बिगनिंग लेटर ऑफ इच वर्ड इज अ डिफरंट इन फर्स्ट ग्रुप तर प्रत्येक शब्दाचे सुरुवात ही वेगवेगळ्या अक्षरानं झालेली असते पहिल्या गटामध्ये आणि ते शब्द तुम्हाला मूळाक्षराच्या क्रमानुसार म्हणजे आपली जी अल्फाबेटिकल ऑर्डर आहे म्हणजे आपली जी एबीसीडी आहे तर त्या एबीसीडीच्या क्रमानुसार तुम्हाला या ठिकाणी लिहायचं असतं जो दुसरा गट आहे वर्ड्स बिगनिंग विथ सेम लेटर तर अल्फाबेटिकल साठी पहिल्या याच्यामध्ये प्रत्येक शब्दाची सुरुवात ही भिन्न अक्षरांना झालेली असणार आहे लेटरनं आणि जो दुसरा गट असतो तर त्या दुसऱ्या गटामध्ये थोडीशी जमलिंग जास्त असते किंवा थोडीशी काठिण्य पातळी जास्त असते तर प्रत्येक शब्दाची सुरुवात ही शक्यतो सेम लेटरनं झालेली असते मग अल्फाबेटल अल्फाबेटिकल ऑर्डर शिकत असताना आपल्याला माहिती आहे की जर समजा शब्दाच्या पहिल्या किंवा दोन शब्दाच्या पहिल्या पहिली अक्षर जर सारखी असतील तर आपल्याला दुसरी पाहिजे दुसरी सारखी असतील तर मग तिसरी पाहिजे तर अशा पद्धतीने आपण अल्फाबेटिकल ऑर्डर ठरवत असतो आपण याविषयीची सविस्तर म्हणजे सराव या ठिकाणी नंतरच्या व्हिडिओमध्ये करूया प्रश्नवाईज आणि या ठिकाणी अल्फाबेटिकल ऑर्डरसाठी दोन समूह आहेत शब्दसमूह प्रत्येक समूहामध्ये चार शब्द असतात पहिल्या समूहामध्ये जे शब्द दिलेले आहेत तर प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीचं अक्षर हे वेगळं असतं त्यामुळं ते आपल्याला पहिल्या अक्षराहूनच त्याची अल्फाबेटिकल ऑर्डर करता येते दुसरा जो समूह असतो त्याच्यामध्ये शक्यतो प्रत्येक शब्दाची सुरुवात ही सेम लेटर नसते त्यामुळे आपल्याला मग सेकंड आणि थर्ड लेटर सिरियलनं पाहावं लागतं पुढचा प्रश्न आहे पंक्च्युएट द फॉलोइंग तिसरी जी आहे या ठिकाणी तर पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस खाली दिलेले दोन वाक्य असतात तर त्या दोन वाक्यामध्ये तुम्हाला पंक्च्युएशन मार्क्सचा उपयोग करायचा म्हणजे विराम चिन्हांचा उपयोग करायचा असतो आपण पुस्तक वगैरे वाचत असताना जे डिरेक्ट इन्डिरेक्टचे वाक्य असतात स्पेशल इनडिरेक्टचे तर हे वाक्य जर वाचत असतानाच पाठाचं वाचन करत असताना जर तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक पाहिलात तर तुम्हाला मग ते अवतरण चिन्ह कॉमा इन्व्हर्टेड कॉमा कसा द्यायचा हे थोडंसं समजण्यास सोपं जातं तर या ठिकाणी दोन शब्द दिलेले असतात हे दोन वाक्य दिलेले असतात टू सेंटेन्सेस जनरल इन इनडिरेक्ट स्पीच तर हे दोन्ही वाक्य जनरली काय असतात इनडिरेक्ट मधले असतात अप्रत्यक्ष कथन कॉमा इन नोटेड कॉमचे एकतर वाक्य शंभर टक्के स्पीच मधलं असतं नेक्स्ट ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी नंबर फोर मेक फोर वर्ड्स मिनिमम ऑफ थ्री लेटर्स इच यूजिंग द लेटर्स इन द गिव्हन वर्ड तर दिलेल्या शब्दातील अक्षरांचा उपयोग करून आपणाला कमीत कमी चार शब्द बनवायचे हे दोन गुणांसाठी प्रश्न आहे म्हणजे एक शब्द जर तुमचा बरोबर आला तर तुम्हाला अर्धा गुण मिळेल तर मला असं वाटतं की आपण मोर दॅन फोर मोर दॅन नीड जर केलो एखादा जर प्रश्न शब्द आपला चुकला तरी सुद्धा आपले मार्क्स कमी होणार नाही त्यामुळं आपण पाच सहा सात जेवढे जास्तीत जास्त शब्द बनवता येतील तेवढे जास्त शब्द आपण बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे शब्द कसे बनवायचे तुम्हाला दिलेला जो शब्द असतो मोठा शब्द मो मोनोसिलॅबल वर्ड तर त्या शब्दातीलच अक्षरांचा उपयोग करून आपल्याला नवीन शब्द लिहायचे असतात आणि या ठिकाणी प्रत्येक शब्दामध्ये मोर दॅन थ्री लेटर्स नॉट लेस दॅन थ्री लेटर्स तीन किंवा तीन पेक्षा जास्त अक्षरांचा उपयोग करून शब्द बनवायचे तीन पेक्षा कमी अक्षरांचे शब्द जर तुम्ही बनवलेत तर ते ग्राह्य धरले जात नाहीत नेक्स्ट ऍक्टिव्हिटी पहा ऍक्टिव्हिटी नंबर फाय राईट द रिलेटेड वर्ड्स या ठिकाणी दिलेल्या शब्दाशी संबंधित असणारे शब्द तुम्हाला लिहायचे या ठिकाणी एक वेब डायोग्राम दिलेला असते एक आकृती असते आकृतीमध्ये सेंटरला एक शब्द दिलेला असतो आणि साइडला एक शब्द दिलेला असतो याची सिक्वेन्स कशी असते आता या ठिकाणी हे तुम्हाला दिसत असेल समज अशा पद्धतीने एक सेंटरला शब्द दिलेला आहे आणि नंतर त्याच्या साईडला काही ब्लॉक्स दिलेले असतात आपल्याला हे रिलेटेड वर्ड्स लिहित असताना कसे लिहायचे आहेत सेंटरला दिलेला शब्द कोणता आहे आणि साईडला दिलेला शब्द कोणता आहे आणि या दोन शब्दांमध्ये सहसंबंध कोणता आहे हे आपल्याला ओळखावं लागतं जनरली काय असतं सेंटरला जर नौन दिलेलं असेल तर बाजीला काय दिलेलं असतं ॲडजेक्टिव्ह दिलेलं असतं म्हणजे सेंटरला किंवा दिलेला शब्द हे जर नऊन असेल नाम असेल तर साईडला त्या नामाला डिस्क्राईब करणारे आपल्याला डिस्क्राईबिंग वर्ड्स किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण त्या ठिकाणी दिलेलं असतं सेंटरला जर व्हर्ब असेल तर साईडला ॲडव्हर्ब असेल सेंटरला जर ॲडजेक्टिव्ह असेल तर साईडला नऊन असेल अशा पद्धतीने किंवा सेंटरला जर ॲडव्हर्ब असेल तर साईडला व्हर्ब असेल म्हणजे नाम विशेषण क्रिया क्रियाविशेषण किंवा क्रियापद आणि क्रियाविशेषण हे अल्टरनेट करून दिलेले असतं तर शब्द लिहित असताना रिलेटेड वर्ड लिहित असताना आपणाला सेंटरला दिलेला शब्द कोणता आहे आणि बाजूला दिलेला एक्झाम्पल म्हणून दिलेला शब्द कोणता आहे आणि त्या दोन शब्दांची कॅटेगरी काय आहे तर या ह्या बाबी लक्षात घेऊन तो प्रश्न जर आपण सोडवला तर या ठिकाणी आपल्याला दोनपैकी दोन गुण गुण मिळतील तर या ठिकाणी सुद्धा कमीत कमी चार शब्द लिहिणं आवश्यक आहे पण मला असं वाटतं की आपण मोर दॅन निडेड म्हणजे चार पाच सहा शब्द आपण या ठिकाणी लिहिले पाहिजे द नेक्स्ट ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी नंबर सिक्स क्वेश्चन फर्स्ट एच्यातली शेवटची ॲक्टिव्हिटी आहे सहा नंबरच्या उपप्रश्न कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन वर्ब्स ॲडजेक्टिव्स ॲड फोर वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड तर या ठिकाणी वर्ड चेन कम्प्लीट करायची तर जसं आपण रिलेटेड वर्डच पाहिलं तसंच या ठिकाणी वर्ड चेन कम्प्लीट करत असताना तुम्हाला कोणती वर्ड चेन कम्प्लीट करायला सांगितलेली आहे आपण आठवीपर्यंत फक्त साखळी पूर्ण करा किंवा वर्ड चेन कम्प्लीट करा असा प्रश्न विचारला जातो पण दहावीसाठी स्पेसिफिक वर्ड चेन आपल्याला कम्प्लीट करायची असेल तिथं जर तुम्हाला नाऊन दिलेलं असेल तर जे शब्द लिहायचे तुम्हाला ते नाऊन कॅटेगरीतलेच असले पाहिजे ते नाऊन वर्ड चेन आहे का वर्ब चेन आहे का ॲडव्ह ॲडजेक्टिव्ह व्हर्प चेन आहे म्हणजेच काय तर तुम्हाला कोणता शब्द दिलेला आहे आणि कोणते शब्द तिथे लिहायचे शब्द साखळी पूर्ण करायची पण कोणत्या गटातील शब्द लिहायचे नऊ असतील तर नवनच लिहावं लागतील व्हर बसतील तर वर बस ॲडजेक्टिव्ह असतील तर ॲडजेक्टिव्ह आणि जशा पद्धतीनं आपण गाण्यामध्ये अंताक्षरी खेळतो अंताक्षरी गाण्यांची अंत अंताक्षरी म्हणजे काय की गाण्याचा शेवट ज्या शब्दाने झाला ज्या अक्षरानं झाला त्या अक्षरापासून नवीन गाण्याची सुरुवात आपण करत असतो तशाच पद्धतीनं या ठिकाणी वर्ड चेन कम्प्लीट करत असताना पहिल्या शब्दाचा शेवटचं जे अक्षर आहे पहिल्या शब्दाच्या शेवटचं अक्षर तर त्या शेवटच्या अक्षरापासून अक्षरा नवीन शब्द आपण तयार करता आला पाहिजे आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं चार शब्द लिहायचे या ठिकाणी जिथं चेन ब्रेक होईल तिथून पुढचं ग्राह्य धरलं जात नाही समजा पहिलाच प्रश्न चुक पहिलाच शब्द चुकला पुढं गुण मिळणार नाही दोन नंबरचा जर चुकला तर तीन आणि चारचा जरी बरोबर आला तरी तुम्हाला ते गुण मिळणार नाही म्हणजे जर पहिला चुकला तर शून्य गुण दुसऱ्यापासून चुकला तर मग अर्धा गुण तिसऱ्यापासून चुकलं तर मग या ठिकाणी एक गुण आणि चौथा चुकला तर दीड गुण आणि चारही बरोबर आले तर दोन गुण अशा पद्धतीने तुम्हाला गुण मिळतील या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये बी म्हणजे सेकंड ऍक्टिव्हिटी पहा तर या ठिकाणी डू ॲज अ डिरेक्टेड दोन गुणांसाठी आहे तर यामध्ये दोन उपप्रश्न आहेत तर प्रत्येक उपप्रश्नामध्ये या ठिकाणी ऑरमध्ये प्रश्न आहे लँग्वेज स्टडीमधील हे जे बी सेक्शन आहे ते खूप अवघड असतं ते फार कमी मुलं हे सेक्शन सोडवू शकतात किंवा ज्यांचा अभ्यास आहे ज्यांना वाक्यरचना बनवता येतात काळ वगैरे समजतो किंवा चांगला अभ्यास आहे असेच विद्यार्थी हा किंवा हा प्रश्न सोडवतात मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज घेऊन तर दिलेल्या वाक्यप्रचाराचा उपयोग आपल्याला स्वतःच्या वाक्यामध्ये करून एक नवीन वाक्य बनवायचं असतं एक गुणांसाठी आहे किंवा याला ऑरमध्ये आहे ॲड अ क्लॉस टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपॅन्ड द सेंटेन्स मिनिंगफुल या ठिकाणी तुम्हाला एक वाक्याचा अर्धा भाग दिलेला असतो आणि ॲड अ क्लॉज आणि उर्वरित भाग तुम्हाला जोडायचा असतो किंवा नवीन एखादी वाक्यांश किंवा क्लॉज त्या सेंटेन्सला ऍड करून आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचे म्हणजे दिलेलं वाक्य दिलेल्या वाक्यालाच किंवा जे अर्धवाक्य आहे तर त्याला एखादी क्लॉज जोडायची आणि अर्थपूर्ण वाक्य या ठिकाणी बनवायचं तर वरचा म्हणजे फ्रेज सेंटेन्समध्ये यूज करा किंवा एक्सपॅन्ड द सेंटेन्स वाक्य विस्तार करा या दोन्हीपैकी एक लिहायचं आपल्याला दुसरं आहे अटेम्प्ट येनी याच्यामध्ये ए जे आहेत ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स अँड प्रेफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड प्रेफिक्स किंवा सफिक्सचा उपयोग करायचा आपल्याला कशासाठी नवीन शब्द बनवण्यासाठी या ठिकाणी दोन शब्द दिलेले असतात तर त्या दोन्ही शब्दाला प्रेफिक्स पी आर ई एफ आय एक्स प्रेफिक्स म्हणजे पूर्व प्रत्यय आणि सफिक्स म्हणजे अंत्य प्रत्यय शब्दाच्या सुरुवातीला जो प्रत्यय लावला जातो त्याला आपण प्रिफिक्स म्हणतो आणि शब्दाच्या शेवटी जो प्रत्यय लावला जातो त्याला आपण सफिक्स असं म्हणतो मी या ठिकाणी दोन शब्द दिलेले आहेत तर त्या दोन्ही शब्दापैकी एखाद्या शब्दाला समजा सुरुवातीचा दुसऱ्या शब्दाला सफिक्स असेल पहिल्या शब्दाला प्रिफिक्स असेल या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं एकच प्रत्यय ॲड करायचं एकतर त्या शब्दाला तुम्ही प्रफिक्स ॲड करा किंवा सफिक्स ॲड करा काहीही करा आणि म्हणजेच काय करायचं एका कॅटेगरीतून तो शब्द आपल्याला दुसऱ्या कॅटेगरीमध्ये ट्रान्सफर करायचं असतं तर प्रिफिक्स ऑर सफिक्स योग्य प्रत्यय म्हणजे तो पूर्वप्रत्यय असेल किंवा अंत्यप्रत्यय असेल त्याचा उपयोग तुम्हाला या ठिकाणी करायचा तर दोन्ही शब्दांना तुम्ही योग्य प्रिफिक्स किंवा सफिक्स ऍड केला तर या ठिकाणी एक गुण असेल किंवा यालाच ऑरमध्ये दुसरा आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स या ठिकाणी आणि जे दोन शब्द दिलेले आहेत तर तेच दोन शब्दांपैकी मूळ जो दिलेला शब्द आहे तर त्या शब्दाचा उपयोग तुम्हाला वाक्यामध्ये करायचा आहे आणि अर्थपूर्ण वाक्य बनवायचं आहे या ठिकाणी पूर्ण वाक्य बनवण्यापेक्षा त्या शब्दाला तुम्ही प्रिफिक्स किंवा सफिक्स ॲड करणं हे सोपं सेकंड सेक्शन आहे टेक्सच्युअल पॅसेज ट्वेंटी मार्क्स हा जो दुसरा भाग आहे घेतला टेक्स्चल पॅसेज म्हणजे पाठावर आधारित उतारा जो की वीस गुणांचा आहे तर हा प्रश्न दुसरा ए प्रश्न दुसरा बी प्रश्न दुसरा एमध्ये जो पॅसेज आहे तोही पाठ्यपुस्तकातलाच असणार आहे आणि क्वेश्चन नंबर टू बी मध्ये जो पॅसेज आहे तो सुद्धा पाठ्यपुस्तकातलाच असणार आहे तर प्रत्येक पॅसेजसाठी दहा गुण आहेत तर एसाठी दहा गुण आणि बीसाठी दहा गुण असं टेक्चुअल पॅसेज हा आपल्याला ट्वेंटी मार्कसाठीच सेक्शन आहे तर क्वेश्चन नंबर टू ए रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज आलेली उतारा वाचा आणि दिलेल्या कृती करा या ठिकाणी तुम्हाला पाठ्यपुस्तकातील एखाद्या पाठावरचा एक पंधरा ते ओस वीस ओळी या ठिकाणी दिलेल्या असतात आणि त्याच्यावर प्रश्न विचारले जातात तर प्रत्येक उत्तर्यामध्ये सब सेक्शन आहे उपप्रश्न आहे क्वेश्चन नंबर टू ए जर असेल तर ए वन ए टू ए थ्री ए फोर आणि ए फाय अशा पद्धतीचं उपप्रश्नांना क्रमांक दिलेलं असतो या ठिकाणी प्रश्न सोडत असताना आपणाला परीक्षेमध्ये प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही ज्यामुळे आपला वेळेचा अपव्यय होऊ शकतो परंतु प्रश्नाचं उत्तर लिहित असताना जेवढं आपण अचूकपणे ते लिहितो तर तेवढंच अचूकपणे आपणाला त्या प्रश्नाचा क्रमांकसुद्धा टाकता आला पाहिजे मुख्य प्रश्न हा मुख्य किंवा नवीन पानावर आपण परीक्षेमध्ये सुरू करावा उपप्रश्न आपण एकाखाली एक लिहू हो शकता परंतु उपप्रश्नाचा क्रमांक व्यवस्थित टाकून त्याच्या खाली बांध दाखवून आपण त्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याचा सराव केला पाहिजे तर या ठिकाणी ए वन सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी तर प्रत्येक मध्ये जे ए वन आहे किंवा बी वन आहे तर याच्यामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न असतात हे साधे प्रश्न असतात जसं की ट्रू ऑर फाल्स या ठिकाणी वाक्य दिलेले असतात मग ते तुम्हाला ट्रू किंवा फाल्स लिहायचे असतात ट्रू असेल तर ट्रू शब्द लिहायचा आहे फाल्स असेल तर फाल्स शब्द लिहायचा आहे आता हे शब्द तुम्हाला तिथं प्रश्नामध्येच दिलेले आहे ते बघून लिहायचे तुम्हाला वाक्य लिहायची गरज नाही वाक्याचा क्रमांक टाकायचा वाक्य जर ट्रू असेल तर खाली ट्रू लिहायचं फाल्स असेल तर फाल्स लिहायचं कंप्लीट द सेंटेन्स वाक्य पूर्ण करा तुम्हाला त्याच उतार्यातील अर्धे अर्धे वाक्य दिलेले असतात वाक्याच्या सुरुवातीचा भाग दिलेला असतो आणि ते वाक्य आपल्याला पूर्ण करायचं असतं आता वाक्य पूर्ण करत असताना आपल्याला काय केलं पाहिजे की त्या वाक्याची सुरुवात कुठं झालेली आहे त्या उतार्यामध्ये हे आपण पाहिलं पाहिजे आणि जोपर्यंत फुलस्टॉप येत नाही तोपर्यंत आता वाक्य कुठं संपतं किंवा वाक्य संपल्यानंतर स्टॉप येतोच विरामचिन्हांचा उपयोग होतोच तर कम्प्लीट द सेंटेन्स म्हणत असताना आपल्याला पूर्ण वाक्य लिहिणं अपेक्षित आहे काही विद्यार्थी काय करतात थोडासा भाग लिहितात आणि बाकीचा सोडून देतात किंवा नंतर लिहायचं म्हणून थोड्याशा ओळी सोडून दिलेल्या असतात मग ज्यावेळेस ते नंतर लिहायला सुरुवात करतात त्यावेळेस त्या ओळीमध्ये सोडलेल्या जागेमध्ये काही ते वाक्य बसत नाही मग ते हळू अक्षरामध्ये गिचवीट काढणं किंवा ते खडाखोड करणं किंवा ते वाक्य सोडून देणं अशा पद्धतीनं करतात तर यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे जिथून वाक्य सुरू झालं तिथून जोपर्यंत पूर्ण विराम येत नाही तोपर्यंत ते वाक्य लिहिणं अपेक्षित आहे मग सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटीमध्ये आर फॉल्स असेल चुकी बरोबर असेल कम्प्लीट द सेंटेन्स वाक्य पूर्ण करा असेल अपूर्ण वाक्य पूर्ण करा चूज द ऑप्शन अँड फिल इन द ब्लँक्स काही वेळेस मग ते वाक्य दिलेलं असतं गाळीला जागा दिली असते आणि त्याच्या खाली त्याचे ऑप्शन्स दिलेले असतात योग्य पर्याय निवडून ते वाक्य आपल्याला पूर्ण लिहायचं असतं तर अशा स्वरूपाचे प्रश्न हे ए मध्ये विचारले जातात ए वन किंवा बी मध्ये दुसरा आहे ए टू कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी हे थोडीशी अवघड असते तर म्हणजे काय विचारलं जाऊ शकतं अरेंज द सेंटेन्सिस ॲज अ सिक्वेन्स ऑकर्ड इन द पॅसेज ऑर टेक्स्ट या ठिकाणी तुम्हाला मग चार घटना किंवा चार प्रसंग दिलेले असतात त्या उतार्यावर आधारितच त्या पॅसेजवर आधारितच चार वाक्य दिलेलं असतात पण ते वाक्य त्या उतार्यामध्ये किंवा त्या पाठामध्ये ज्या सिक्वेन्सनं ज्या क्रमां आलेले आहेत त्या क्रमानं आपल्याला ते मांडायचे असतात तुम्हाला जे दिलेले असतात ते जंबल्ड ऑर्डर दिलेले असतात मिक्स करत खालीवरी केलेले असतात वाक्य जे की आपल्याला त्या वाक्यांचा त्या पाठनामध्ये आलेल्या क्रमानुसार ते व्यवस्थित क्रम लावणं आवश्यक हो आहे या ठिकाणी आपल्याला हे वाक्य सिरियलनी पूर्ण वाक्य लिहिणं अपेक्षित आहे मीस वाक्यांचा क्रमांक नाही तर वाक्य लिहिता आले पाहिजे आपण यामध्येच कंप्लीट द वेब जसं वेब डायग्राम दिलेला असते लँग्वेज स्टडीमध्ये जसं वेब वेब डायग्राम दिलेला असतो महत्त्वाचा एखादा शब्द सेंटरला दिलेला असतो आणि त्याच्याशी रिलेटेड चार शब्द किंवा पाच शब्द किंवा इतर जी माहिती सांगितलेली आहे विचारलेली तर ती माहिती आपण लिहिणं अपेक्षित असतं कंप्लीट द स्टेटमेंट याच्यामध्ये सुद्धा अर्धे वाक्य दिलेली असतील जसं की आपण ए वनमध्ये पाहिलं कम्प्लीट द सेंटेन्सेस तशाच पद्धतीचा प्रश्न वाक्य पूर्ण करणं म्हणून येऊ शकतो एनी डिस्क्रिप्टिव्ह टाइप क्वेश्चन किंवा अशा स्वरूपाचा दुसरा एखादा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो ए टू मध्ये त्यानंतर आहे ए थ्री आता ए थ्री जी ऍक्टिव्हिटी आहे किंवा तिसरा जो उपप्रश्न आहे मधला तर हा उपप्रश्न हुकॅबलरी बेस्ड असतो म्हणजे शब्द सामर्थ्यावर किंवा तुमच्या शब्द साठ्यावर आधारित किंवा हुकॅबलरीवर आधारित हा प्रश्न असतो ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॅबलरी ही जी कृती आहे ती शब्दांवर आधारित असते मग कोणत्या स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात मॅच द वर्ड्स फ्रॉम कॉलम ए अँड बी दोन गटामध्ये किंवा जोड्या लावा म्हणजे शब्द दिलेला असेल त्या एका कॉलममध्ये दुसऱ्या कॉलममध्ये त्या शब्दांचा अर्थ दिलेला असेल तर तो शब्द आणि त्या शब्दांचा अर्थ तुम्हाला जुळवायचा असेल किंवा राईट द सिनॉनिमस सिनॉनिमस मीन्स सिमिलर वर्ड्स शब्द दिलेले आहेत त्या शब्दाशी समानार्थी असणारे शब्द उतार्यातून शोधून तुम्हाला लिहायचेत किंवा अनॉनिमियस मीन्स अपोजिट वर्ड्स दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द उतार्यातून शोधून तुम्हाला लिहायचेत किंवा फाईंड आउट फ्रॉम द पॅसेज ॲडजेक्टिव ऑर डिस्क्रायबिंग वर्ड ऑर ॲडव उतार्यामधून मग डिस्क्रायबिंग वर्ड किंवा विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवब किंवा क्रियाविशेषण लिहून काढा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा वर्ड फॉर्मेशन म्हणजे फ्रॉम वन कॅटेगरी टू अनदर कॅटेगरी नाऊन टू वर वर्ड टू ॲडजेक्टिव्ह ॲडजेक्टिव्ह टू ॲडव्हर्ब म्हणजे दिलेल्या शब्दांचा म्हणजे प्रकार बदला नाम असतील तर मग त्याला आयोविन लावा किंवा प्रत्यय लावून मग त्याचं क्रियापद करा किंवा समजा नामाचं विशेषण तयार करा विशेषणाचं क्रियाविशेषण विश्चन तयार करा म्हणजे शब्द आणि शब्दावर ज्या प्रक्रिया असतात मग शब्दाची कॅटेगरी असेल सिमिलर अपोजिट मिनिंग किंवा डिस्क्राईबिंग वर्ड अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेले असतात नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे ए फोर ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन कंटेक्च्युअल ग्रामर तर हा जो प्रश्न आहे तो व्याकरणावर आधारित आहे तुमचा पाठ ज्या पाठातला आहे किंवा जो उतारा ज्या पाठातला आहे परीक्षेमध्ये आलेला जो उतारा आहे तो उतारा ज्या धड्यातील आहे त्या धड्याच्या खाली इंग्लिश वर्कशॉप आणि जे लँग्वेज स्टडी सेक्शन असतं तर त्या लँग्वेज स्टडी सेक्शनमध्ये जे ग्रामर दिलेला आहे तर त्या ग्रामरवर आधारित या ठिकाणी हा प्रश्न विचारलेला जाऊ शकतो तर या ठिकाणी दोन उपप्रश्न असतात नंतर परत ग्रामरवर आधारित किंवा एक असतो तर दोन असतील तर एक एक गुणांसाठी आणि जर एक असेल तर मग तो दोन गुणांसाठी या ठिकाणी कोणतं ग्रामर विचारलं जाऊ शकतं इंग्लिश वर्कशॉप लँग्वेज स्टडी सेक्शन टेक्स्टबुक पाठ्यपुस्तकामध्ये ज्या पाठांवर आधारित हा पॅसेज आहे त्या पाठावर असलेलं लँग्वेज स्टडी सेक्शन याच्यावर आधारित या हा प्रश्न असेल मग यामध्ये काय काय असू शकतं किंवा इतर जे ग्रामर आहे ते व्हॉट वी लर्न फ्रॉम सेवन टू टेन्थ टेक्स्ट बुक आपण सातवी ते दहावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे जे तुम्ही ग्रामर शिकलेला आहात तर ते ग्रामरवर आधारित या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो द लास्ट सेक्शन इज पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आणि जो शेवटचा भाग आहे तर तो आहे पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे वैयक्तिक प्रतिसाद तर ह्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपण कसं लिहिलं पाहिजे तर या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपण नेहमी पॉझिटिव्ह अॅटिट्यूडनं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे सपोज देर इज अ क्वेश्चन डू यू लाईक टू रीडिंग विच इज युअर फेवरेट राईट तुम्हाला वाचन आवडतं का आणि कोणता लेखक आवडता तर उत्तर लिहित असताना आपण यस आय लाईक रिडिंग तुम्हाला आवडत असेल किंवा नसेल तर उत्तर लिहित असताना आपण पॉझिटिव्ह लिहिलेलं पाहिजे आणि कुठल्या तरी लेखकाचं नाव तुम्हाला सांगता आलं पाहिजे येस आय लाईक रिडिंग माय फेवरेट रायटर इज फोमो शिंदे और सी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ऑर एनी लाईक वि स खांडेकर वी हॅव टू नो सम नेम्स और किंवा आपल्याला इयत्ता दहावीमध्ये जी मराठी पाठ्यपुस्तकं असतात त्या पाठ्यपुस्तकामध्ये जे पाठ असतात तर त्या प्रत्येक पाठाखाली ले लेखकाचं नाव असतं त्याच्यापैकी एखाद्या लेखकाचं नाव तुम्ही सांगू शकता एखाद्या पुस्तकाचं नाव तुम्ही सांगू शकता जर तुम्ही सुरुवातीलाच नाही म्हणजे नो no, आय डोंट लाईक like, रिडिंग uh, मला वाचन आवडत नाही असा प्रश्न लिहिला उत्तर तर पुढचा प्रश्न तुम्हाला लिहायला चान्स आपडत नाही टेल द नेम ऑफ फेवरेट रायटर किंवा व्हाय अशा स्वरूपाचे प्रश्न जे असतात या पर्सनल रिस्पॉन्समध्ये जनरली दोन प्रश्न असतात ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वाक्यामध्ये अर्थपूर्ण ग्रॅमॅटिकली करेक्ट एक दोन ते तीन वाक्यामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहिणं अपेक्षित असतं पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर टू बी आता हे सुद्धा टेक्स्ट्युअल पॅसेज आहे जो आपण क्वेश्चन नंबर टू ए चा जो पॅटर्न पाहिलेला तो सेम पॅटर्न या ठिकाणी क्वेश्चन टू बी टेक्स्ट्युअल पॅसेज हा सुद्धा दहा गुणांसाठी आहे तर या पॅसेजमध्ये सुद्धा पाच उपप्रश्न असतात बी वन सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी बी टू कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी बी थ्री ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन होकॅबलरी B4, activity based on contextual grammar. B5, personal response type question. रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन the क्वेश्चन्स uh, of टाईप ऑफ क्वेश्चन्स आर सेम ॲज now जस्ट नाव uh, question इन क्वेश्चन नंबर टू ए तर क्वेश्चन नंबर टू एमध्ये ज्या पद्धतीनं प्रश्नाचं स्वरूप असतं तशा स्वरूप uh, पद्धतीनं या ठिकाणी हे प्रश्नाचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आता हा तिसरा भाग आहे सेक्शन थ्री पोएट्री हा भाग दहा गुणांसाठी आहे क्वेश्चन नंबर थ्री ए कॉम्प्रिहेन्शन ऑफ पोयम तर पोयट्री सेक्शन जे आहे ते पोयट्री सेक्शनच्या अंतर्गत दोन प्रश्न आहेत क्वेश्चन नंबर थ्री ए आणि क्वेश्चन नंबर थ्री बी तर क्वेश्चन नंबर थ्री एमध्ये कॉम्प्रिहेन्शन ऑफ पोयम या ठिकाणी तुम्हाला आपल्या आप पाठ्यपुस्तकातील ज्या कविता आहेत प्रत्येक युनिटमध्ये दोन दोन कविता आहेत आठ कविता आहेत परंतु यावर्षी चौथ्या युनिटमधील जी कविता आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन ही कविता जो पंचवीस टक्के सिलेबस कमी झालेला आहे त्याच्यातून ती वगळली आहे तर मला असं वाटतं की परीक्षेची तयारी करत असताना गॅरंटीड आपण सांगू शकतो की पोयट्री सेक्शन हे असं सेक्शन आहे की ज्याचे तुम्ही दहापैकी दहा गुण प्राप्त करू शकता कारण फक्त सातच कविता आहेत आणि त्या सात कवितेचा जर परिपूर्ण तुम्ही अभ्यास केला प्रत्येक कवितेचं अप्रिसिएशन ऑफ पोएम असेल किंवा प्रत्येक पै कवितेतील जे स्टांझा आहेत त्याचा रायमिंग पॅटर्न आहे आणि त्याच्यावर जे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा त्याची समरी आहे तर हे जर डिटेल्समध्ये तुम्ही अभ्यास केला तर पोयट्री सेक्शनसाठी असणारे दहापैकी दहा गुण अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी मिळू शकतात तर इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणते प्रश्न येऊ शकतात संभाव्य ज्याला आपण गेस म्हणतो तर हे आपण सांगू शकत नाही फक्त पोयट्री सेक्शनच आपण सांगू शकतो की सात कविता आहेत त्या सात कवितेतील दोन कविता तुम्हाला परीक्षेला येणारच आहे जर तुम्ही सातच्या सात कवितेचा व्यवस्थित अभ्यास केला तर या ठिकाणी तुम्हाला दहापैकी दहा गुण मिळू शकता तर क्वेश्चन नंबर थ्री ए कॉम्पिनेशन ऑफ पोयम हे पाच गुणांसाठी प्रश्न आहे रीड द फॉलोइंग स्टानझाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज खालील कडवे वाचा आणि दिलेल्या कृती करा यामध्ये ए वन मध हा जो आहे तो सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी हा दोन गुणांसाठी आहे जसं आपण पॅसेजमधला पहिला प्रश्न पाहिला तशा स्वरूपाचा यामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न असू शकतात पहा चूज द अल्टरनेटिव्ह या ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या असतील आणि खाली तुम्हाला पर्याय दिलेले असतील तर योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचे चूज द अल्टरनेटिव्ह और ऑप्शन्स अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा आणि वाक्य पुन्हा लिहा कम्प्लीट द सेंटेन्सेस अर्धे वाक्य दिलेले असतील तर ते तुम्हाला पूर्ण करायचे असतील किंवा ट्रू ऑर फाल्स किंवा दिलेलं स्टेटमेंट हे ट्रू आहे का फाल्स आहे अशा स्वरूपाचे प्रश्न सोपे तुम्हाला या ठिकाणी दोन विचारले जातात जे प्रत्येक प्रश्न हा एक गुणांचा असतो तर हा भाग दोन गुणांसाठी त्यानंतर पुढचा आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी ए टू तर हा दोन गुणांसाठी आहे या ठिकाणी जो प्रश्न आहे तो डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन्स थोडंसं वर्णनात्मक आपल्याला जे प्रश्नाचं उत्तर लिहायचं असते ते दोन तीन ओळीमध्ये लिहावं लागेल किंवा कम्प्लीट द वयब या ठिकाणी एखादा डायग्राम दिलेला असेल ते तुम्हाला पूर्ण करायचं असेल किंवा कम्प्लीट द सेंटेन्सेस अपूर्ण वाक्य दिलेले असतील ते तुम्हाला पूर्ण कराए आता कॉम्पिनेशन ऑफ पोएम मध्य जो तीसरा भाग है ये थ्री एक्टिविटी बेस्ड ऑन पोएटिक डिवाइस जो प्रश्न विचार है तो पोएटिक डिवाइस व प्रश्न विचार पोएटिक डिवाइसेस डिवाइस साहित्यिक जी, जी टूल्स है कविते मध्यपरले कविद्वारे जस कि रैमिंग पेयर अल फिगर ऑफ स्पीच अल रिदम अल आधारित हा प्रश्न प्रश्नो रायमिंग वर्ड्स किंवा रायमिंग पेयर्स या म्हणजे दिलेल्या कवितेमध्ये जर समजा यमक असणारे शब्द असतील तर राइट डाऊन द रायमिंग पेयर्स फ्रॉम द पोयम क दिलेल्या कडव्यातून यमक असणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहून काढा किंवा फिगर ऑफ स्पीच किंवा नेम द फिगर ऑफ स्पीच ह्याची जीनदी स्टान दिलेल्या कडव्यामध्ये वापरलेल्या शब्दालंकार ओळखा किंवा त्या शब्दालंकाराचं नाव लिहा अशा स्वरूपाचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला या ठिक एक गुणांसाठी विचारला जातो तर पुढचा आहे पोएट्री सेक्शन मधला प्रश्न क्वेश्चन नंबर थ्री बी अप्रिसिएशन ऑफ पोएम आता अप्रिसिएशन म्हणजे काय तर रसग्रहण कवितेचं रसग्रहण तर हा पाच गुणांसाठी प्रश्न आहे तर याच्या अंतर्गत कोणते मुद्दे असतात किंवा हा प्रश्नाचं स्वरूप कसं असतं अप्रिसिएशन ऑफ साठी तुम्हाला पूर्ण कविता त्याचं टायटल अँड द नेम ऑफ द पोएट पूर्ण कविता प्रश्नपत्रिकेमध्ये दे दिलेली असते त्या कवितेचा शीर्षक ती कविता आणि त्या कवितेच्या खाली त्या लेखकाचं नाव किंवा त्या कवीचं नाव दिलेलं असतं आणि ते बघून तुम्हाला या ठिकाणी या मुद्द्यांच्या आधारे या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं असतं तर पहिला मुद्दा आहे टायटल टायटल म्हणजे शीर्षक जे की तिथं प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलंच असतं फक्त ते तुम्हाला पाहायचंय आणि लिहायचं तर टायटल जर योग्य लिहिलात तुम्ही तर अर्धा गुण नेम ऑफ द पोएट दुसरा मुद्दा आहे कवीचं नाव कवीचं नाव सुद्धा त्या कवितेच्या खाली लिहिलेलं असतं दिलेलं असतं जर कवितेचं म्हणजे कवीचं नाव नसेल तर अनॉनिमस एनॉनिमस म्हणजे अनामिक अशा स्वरूपाचा शब्द त्या ठिकाणी दिलेला असतो तर हे दोन्ही मुद्दे जे आहेत अर्ध्या अर्ध्या गुणासाठी टायटल आणि नेम ऑफ द पोएट तर ते तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्येच दिलेलं आहे फक्त ते बघायचे आणि लिहायचे म्हणजे कॉपी करायचे तिथंच बघायचं आणि तिथंच लिहायचं अर्ध्या अर्ध्या गुणासाठी हे दोन मुद्दे आहेत त्याच्यातून एक गुण तुम्हाला मिळू शकतो पुढचा मुद्दा आहे राईम स्कीम तर प्रत्येक कवितेची कोणती राईम स्कीम आहे मैं में है? त्या कवितेमध्ये यमक असणाऱ्या शब्दांचा पॅटर्न कोणता आहे तर त्यानुसार तो जर पॅटर्न तुम्ही व्यवस्थित लिहिला तर हा फक्त पॅटर्न लिहायचं ए ए बी आ, बी आहे ए ए बी बी आहे का ए बी ए बी आहे का ए बी का, ए बी आहे म्हणजे काही असेल ते म्हणजे यमक पॅटर्न कोणता आहे किंवा रॅमिंग स्कीम कोणती आहे ती जर योग्य लिहिला तर तुम्हाला एक गुण असेल पुढचा मुद्दा आहे फिगर ऑफ स्पीच फिगर ऑफ स्पीच म्हणजे शब्दालंकार तर त्या कवितेमध्ये कोणता शब्द अलंकार आलेला आहे तर या ठिकाणी अलंकाराचं नाव तुम्ही नाव लिहिलात तर अर्ध गुण आणि त्याचं एक्झाम्पल लिहिलात तर अर्ध गुण फक्त नाव लिहिलात तर अर्धाच गुण मिळेल आणि फक्त एक्झाम्पल लिहिलात तरी सुद्धा अर्धाच गुण मिळेल जर तुम्हाला एक गुण मिळवायचा असेल तर तुम्हाला त्या शब्दालंकाराचं नाव आणि त्याचं उदाहरण त्याच्या खाली लिहितलं आवश्यक आहे आपल्याला माहिती आहे रेपिटेशन असेल अलंकार म्हणजे अलिटरेशन असेल तर हे स्पीच जनरली प्रत्येक कवितेमध्ये अलिटरेशन हे फिगर स्पीच असतच असतं पुढचा मुद्दा आहे थीम किंवा सेंट्रल आयडिया हा शेवटचा मुद्दा आहे अप्रिसिएशन ऑफ पोयममधील तर सेंट्रल थीम मी तुम्हाला आता सांगितलं की आपल्या फक्त सात कविता आहेत या वर्षासाठी तर सातच्या सात कवितेचं अप्रिसिएशन ऑफ पोएम या नमुन्यानुसार जर तुम्ही तयारी केलात पाठांतर केलं तर या ठिकाणी तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळण्यास मदत होईल तर सेंट्रल थीम किंवा सेंट्रल आयडिया तर ही सेंट्रल थीम किंवा सेंट्रल आयडिया तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वाक्यामध्ये छोट्या छोट्या परंतु अर्थपूर्ण वाक्यामध्ये एक पाच ते सहा वाक्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे या मुद्द्याचं हा मुद्दा तुम्हाला दोन गुणांसाठी आहे असे अप्रिसिएशन ऑफ साठी एकूण या ठिकाणी पाच गुण आहेत मला आशा आहे की आपणाला हा व्हिडिओ समजला असेल आपल्या प्रश्नपत्रिकेचा जो उर्वरित भाग आहे तो उर्वरित भाग आपण नेक्स्ट पार्टमध्ये इन पार्ट सेकंडमध्ये पाहू आणि लवकरच आपण प्रश्नपत्रिकेचं इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप याचा जो उर्वरित भाग आहे या भागासह एका नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ इफ यू लाईक दिस व्हिडिओ यू कॅन शेअर धिस व्हिडिओ वी विल मीट सून टिल देन टेक केअर अँड गुड बाय